राम राम मंडळी. राम राम. तर वेलकम टू अ न्यू व्लॉग. आणि आज घेऊन आलोय मी इंस्टाग्राम वरती विचारलं होतं सगळ्यांना की मी कुठला नेक्स्ट व्लॉग बनवू. तर सगळ्यांनी, बऱ्यापैकी लोकांनी सांगितलं होतं की तुम्ही जर्मनीला राहता तर फूड व्लॉग एक बनवा. तर आज होता संडे आणि आज होता वीकेंड, तर आम्ही ठरवलं की आज एक बनवूया फूड व्लॉग. आणि आमच्या फ्रेंडला बोलीचा बर्थडे पण होता परवा, तर मग त्यानिमित्ताने आम्ही सगळे चाललो डिनरला, तर व्लॉग पण शूटून जाईल. तर आम्ही केलंय क्लब फूड व्लॉग बनवू, म्हटलं बर्थडेचा केक प्लस फूड व्लॉग. तर चला तुम्हाला दाखवतो इथल्या जर्मन रेस्टॉरंटमध्ये काय काय भेटतं काय काय नाही. तसं तर मला जास्त काही आवडत नाही, बट एक आम्ही काय घेतो. काय घेता तुम्ही? वेजिटेरियन वेज, माझी बायको वेज खाते त्याच्यामुळे ती जास्त करून वेज. लिमिटेड ऑप्शन्स बाहेर तर लिमिटेड ऑप्शन्स आहे, तर इथे वेजमध्ये बऱ्यापैकी गोष्टी अवेलेबल नसतात. नॉनव्हेजच्या खूप गोष्टी अवेलेबल आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आज मी जिथे राहतो तिथून आम्ही वॉकिंग डिस्टन्सला चाललो आहे. उबर स्टार्ट म्हणतात त्याला, मेन सिटी एरिया. तर मी तुम्हाला थोडी सिटी पण दाखवतो आणि उलटा लटकलेला स्पायडरमॅन बघा तुम्ही, उलटा लटकलेला स्पायडरमॅन. स्पायडरमॅन तुला गाणं येतं का स्पायडरमॅन? बघा भाऊ आमचे उलटे लटकवलेले. काय का उलटं कावर लटकवलं याला? हा स्पायडरमॅन स्पायडरमॅन कस चल स्पायडरमॅन. आणि मी तुम्हाला घेऊन चलतो आता रेस्टॉरंटकडे आमच्या. तर इथे बॅक साईडला तुम्ही बघत असाल इथे पण रेस्टॉरंट आहे, इथे बाहेर बसायला पण आहे, तुम्ही इथे पण करू शकता. बट आम्हाला हे रेस्टॉरंट एवढं काही आवडत नाही, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे थोडंसं पुढे. तर मी आलो आहे आता मेन एरियामध्ये आमच्या सिटीचा, राट हाऊसच्या जवळ. हाय, आमचं सिटीचा राट हाऊस. बूम बूम बूम. इथे जनरली जेव्हा शोज असतात किंवा सिंगिंग कॉन्सर्ट असतात तेव्हा ह्या एरियामध्ये इथे सिंगिंग कॉन्सर्ट होतात, सगळे लोक इथे एन्जॉय करतात. आणि इकडे या स्टेअरकेस वगैरेवरती बसून मस्त या इथे जर शो चालू असेल तर तो एन्जॉय करत आहे. आणि ही इकडून खाली गेल्यावरती आपलं घर मेन सिटीमध्ये. हे जुने घर आहे इथे, जुने बिल्डिंग आहे सॉरी. चला चला, ये मधली आहे बड्डे गर्ल आबोली. रिची रिच फ्रेंड माझी, माझी एकुलते एक रिची रिच फ्रेंड. रिची रिच फ्रेंड आम्हाला आज रिची रिच मारब्रुकच्या सगळ्यात कॉस्टलिएस्ट हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहे, फाईव्ह स्टार हॉटेलला. नाही का आज? तर आज तर थोडं लाईट पार्टी आहे लग्नानंतर. बर, बायको गेली आपली पुढे तर पळावं लागेल थोडंसं. आलं आहे आपलं रेस्टॉरंट जवळपास इथेच आहे. इथे एक गोष्ट तुम्ही बघितली असेल रेस्टॉरंटचे ना, सॉरी जे काही शॉप्स असतात लाईट्स चालूच ते होतं बिकॉज ऑफ सम इन्शुरन्स पर्पज. मला पण नेमकं माहीत नाही, बट मी जेवढं ऐकून आहे की चोरी झाली आणि तुमचं लाईट जर ऑन नसलं लाईट दुकानाचं तर इन्शुरन्सवाले पैसे देत नाही. थँक यू फॉर द इन्फॉर्मेशन. चला तर आपण, मला नक्की माहिती नाही लॉजिक लावलंय. ठीक आहे, व्हॉट एव्हर इट इज, बट असंच काहीतरी असावं. रेस्टॉरंट पाप्रिका. पाप्रिका पाप्रिका मध्ये तर आज खूप गर्दी दिसते, बघू टेबल भेटतो की नाही. सो लेट्स गो. राम राम मंडळी. टेबल तर भेटलाय भाऊ पद्धतशीर. हा आज संडे ना त्याच्यामुळे.
आपण वाचू आता मेनू कार्ड. मेनू कार्ड मध्ये काय काय दिलेलं आहे? Pasta, penne pasto, penne verdura. अरे ती सर्व करतील ना ते. मी काय घेऊ? आपली आपली डिश फिक्स आहे त्याच्यामुळे जास्त क्वेश्चन होत नाही. गिरीश एन्शियन करी 13.50. ठीक आहे, नो ब्लाउज एन्शियन घेतो. चालो, डन, डील डन. ड्रिंक्स आलेले आहे आमच्या आणि ड्रिंक्स मध्ये आम्ही घेतलंय व्हर्जिन कोलाडा आणि पिना कोलाडा. नाही, लेमन कूलर आणि व्हर्जिन कोलाडा. तर व्हर्जिन कोलाडा विदाउट अल्कोहोल आणि हे आहे लेमन कूलर. आपला आयटम आला आहे पहिला आयटम, नो ब्लाउज एन्शियन. तुझं आयटमचं नाव काय? एन्शियन करी विथ पोमेस. पोमेस म्हणजे फ्राईज आणि मी घेतले राईस. तुझं काय आयटम आहे? नाही नाही, नीट सांग, मराठीत सांग. नोबली नोबली गोवली मस्त. व्हेज आहे ना? व्हेज आहे ना? व्हेज व्हेज. रोहित भाई हा एकच व्यक्ती ज्यांनी जर्मन फूड घेतलंय. फ्रेंच रे तुमचं आयटम कधी येईल आता दोघींचं? चालेल, तुम्ही आमच्यात खा तोपर्यंत. पण आमचं नॉनव्हेज आहे, तुम्हाला चालणार नाही. प्लेअर तर चालू झाला, प्लेअरला लय भूक लागली. सगळं बसतो उपाशी. मी आ घ्यायला पाहिजे होता आणि तू आ घ्यायला पाहिजे होता. प्लेट एक्सचेंज करायची का आपण? येस, चलो. डन 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 डन. हे आपलं जर्मन फूड आणि आता मी मारतो ताव. कसला कसं तुझ्यावर? चला तर मी आता मारतो ताव आणि काही नाही, ताव मारतो. कसं आहे, मजा आहे? गरम आहे ती पहिला पुकून पुकून भाजते. हळूहळू खा ना मग, किती काही. हा त्याला खाली हे बेस एकदम गरम असतो त्याचा. हळूहळू खा. आमचा प्लेअर काय ऐकत नाही आज. आज सकाळ बसलो उपाशी. चला, झालंय आमचं खाऊन आता जेवण. आपल्या दोघांचं संपलंय, हे दोघींच अपेक्षित आहे. भाऊच संपलंय भाई. पार्सल पार्सल करून घ्या. हा पार्सल करून घ्या. अरे सकाळी नाश्त्याचं काम होऊन जाईल, पार्सल करून घ्या. चला आता केक कट करायचं. बर्थडे गर्ल केक कट करायचं ना? बर्थडे गर्ल काय खुश होऊ राहिले? नवर देव काय आता तू केक कट करायचं का नाही आपल्याला? चला इथेच करतो. मी काय म्हणतो, बिल बिलचं आता बर्थडे गर्लच बघाल ना. बर्थडे गर्ल बिलचं काय? हो बिलच काय? बिल भरू भरू ना? नाही भरते ना आज. ही भारी स्कीम आहे भाऊ, घरीच कार्ड विसरून गेलो. थँक्यू. स्टार्ट केलं जाते. चला आता सगळ्यांचे कार्ड रेडी आहे, बघू आपण. कार्ड झालेत जमा. कोणाचं आता? ती तिचा जो कार्ड उचले तो बदलू आपण. तिला सांगू आपण आता हिच्यातलं कुठलं पण कार्ड.
म्हणजे युज जे आता तिला कार्ड आणि कार्ड तुम्ही कुठला पण कार्ड मध्ये पिक करा कार्ड किसका कटेगा आज कार्ड किसका नशीब खुलेगा ए सॉरी सर आता कार्ड गोळा केलेले आहे पाच पत्ते कोणाचं कार्ड येतं आता बघू अरे मग कोणाचं येतं ते बघू हे गोल्डन कार्ड कोणाचं आहे हे काय म्हणणे तुमचं कार्ड बनते गोल्डन वाला त्याच आहे एक गोल्डन याच आहे तुम्ही दोन कशा दिले ठीक आहे बघू सो या अगेन रागिनी रागिनी धन्यवाद पार्टीसाठी थँक्यू गेले पैसे पाण्यात सो हा होता आमचा फूड व्लॉग आणि आम्ही केलंय पोट भरून जेवण तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला काय वाटला नक्की सांगा आता आम्ही चाललो घरी आणि आमच्या फ्रेंडचा केक आम्ही करतोय घरी कट सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र करा कष्ट आणि राहा दष्टपुष्ट एन्जॉय चालो.